हॅलो मित्रांनो नमस्कार. मी टोनी अनिल लुल्ला, ओनर ऑफ सिद्धेश्वर प्युरिफायर. माझं प्युरिफायरचं बिझनेस आहे. मी गिरीश सर चांदणे, राहणारे मुंबई, यांची माझी ओळख जुनी आहे. माझं आरोचं बिझनेस आहे. त्यांनी मला एक आरो सॉफ्टनर पाठवलं होतं. आरोसाठी एक सॉफ्टनर पाठवलं होतं. हे बघा, हे आहे इथे लावलेलं. हे सॉफ्टनर पाठवलं होतं फिल्टरसाठी. ते आम्ही जोडलं. याला 24 व्होल्ट DC करंट लागते. 24 व्होल्ट DC. आता हे लावल्यानंतर आम्ही काय केलं होतं, आरोची कॅन्डल सगळ्यात लोकल क्वालिटीची टाकली होती 2 वर्ष अगोदर, मे 2022. आता मे 2024 येणार आहे. तर ही कॅन्डल आम्ही आरोची टाकली होती. तेव्हा आमचा घरचा TDS होता 480 ते 500. आज पण तोच TDS आहे. आमच्या सोसायटीला कंटिन्यू टँकरचं पाणी असतं सारखं. तरी आमचा आरोचा फ्लो 2 वर्षापासून सारखं तेवढंच चालू आहे. तासाला 25 लिटर ओरिजिनमध्ये दिलं पाहिजे. तासाला 12 लिटर मेम्ब्रेनची कॅपॅसिटी तेवढी आहे. पण तरी 2 वर्षानंतर मेम्ब्रेन तसं तर तसंच आहे. मेम्ब्रेनमध्ये काही भरलेलं नाही आणि फ्लो पण तेवढा येतोय. तासाला 25 लिटर आणि डबल फ्लो आहे. आणि मेम्ब्रेन पण लो क्वालिटीचा आहे. म्हणजे सगळ्या लो क्वालिटीचा मेम्ब्रेन टाकलं तरी मेम्ब्रेन पॅक झालेलं नाही. याचा अर्थ आमचा आरो जो वॉटर सॉफ्टनर आहे सरांनी तयार केलेला एकदम व्यवस्थित वर्क करते. आरोची लाईफ वाढते आहे. 2 वर्षानंतर पण तुम्ही फ्लो बघू शकता. हे बघा, हा प्युअर वॉटरचा फ्लो आहे. हा वेस्ट वॉटरचा फ्लो चालू आहे. बघा, हा प्युअर वॉटरचा फ्लो आहे. हा माझा घरचा फिल्टर आहे. हे गिरीश सर चांदणे यांचं ऑटोफिल सेल सेफ आरो सॉफ्टनर. मी गिरीश सरांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी हे चांगलं इन्व्हेन्शन केलं आहे.